इकडे लाव ना सर, त्या ठिकाणी जी शॉर्ट लेगच्या दरम्यान जी त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची कार आहे ती कृपया बाउंड्री लाईनच्या दरम्यान लावायची आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी त्या ठिकाणी विशाल पापळ सामना करेल अक्षय गोपाळे. पॉवर प्ले चे षटक स्ट्राइक मध्ये कव्हरच्या क्षेत्रात खेळवला चेंडू, एक धाव पूर्ण, रन आउटचा चान्स आणि एक धावीवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या खातं खोलतंय विशाल पापळ याचं, धाव संख्या भर होती एक ने. नो बॉल दर्शवलाय पंचांनी या ठिकाणी. फ्री हिटचा चान्स, अतिरिक्त एक अशा दोन धावा. सुनील शिवेकर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय रायझिंग चॅलेंजर बॉईज यांच्याकडून. सुनील शिवेकर पुढचा चेंडू, हॅपी बर्थडे अक्षय याचा चेंडू. सोर्रॅक पद्धतीचा चेंडू हलकासा खेळवण्याचा प्रयत्न. काहीस पहिलं चेंडू त्या ठिकाणी नो दर्शवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांकडून झाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेता आला नाही तो प्रकाशन द्याला. सुरेखा हलकी सी एज लागते, चेंडू जाते इनसाइड आउट मला वाटतं. त्या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय फाईन लाईक मध्ये, एक धाव पूर्ण होती आहे, धाव संख्या जाऊन पोहोचते तीन वरती. दोन चेंडू तीन धावा, पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ पाहूया. विशाल पावळ उंच प्रवासा खेळाडू, षटकार किंग आपल्या संघाचं, पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन हा संघ या ठिकाणी खेळवतोय. पुढचा चेंडू अक्षय याचा विशाल याच्यासाठी. सुरेखबाचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण होती, दुसऱ्याचा प्रयत्न होतो की काय. आणि या ठिकाणी दोन धावा निश्चित पूर्ण, धाव संख्या दोन ने भर होती, धाव संख्या जाऊन पोहोचतीये पाच वरती. षटक मात्र मैदानामध्ये पहिलं पॉवर प्लेच टाकतोय तो अक्षय गोपाळे. पुढचा चेंडू अक्षय याचा पाहूया उर्वरित काही चेंडू मध्ये या षटकामध्ये किती धावा टोकल्या जात आहेत. सुरेख पद्धतीचा चेंडू नो दर्शवला गेलाय पंचांनी. लाईन लेंथ या ठिकाणी सुरेख पद्धतीची करतोय परंतु खराब त्या ठिकाणी रनअपचा, या ठिकाणी काहीसा प्रॉब्लेम त्या ठिकाणी गोलंदाजाला होतोय. आतापर्यंत या षटकामध्ये दोन नऊ चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय तो, धावू संख्या जाऊन पोहोचते ती. सहा धावा या ठिकाणी झाले गेले आहेत, तीन चेंडू उर्वरित बाकी आहेत या षटकातील. पॉवर प्ले पाहूया, षटकार पाहायला भेटतो की चौकार. विशाल पापळ संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे, संघ नायक आहे या टीमचा आणि या टूर्नामेंटची या ठिकाणी ऑर्गनाइज टीम ही या ठिकाणी फलंदाजी करते. ऑफस्टिकच्या कोपच बाहेर, पंचांचा इशारा वाईट, फ्री हिट कंटिन्यू आहे. धावसंख्येत भर होती, धावसंख्या जाऊन पोहोचतीये सात वरती. हॅलो हॅलो हॅलो, अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी होती आहे, काहीसे संयम या ठिकाणी दाखवला जातोय. पुढचा चेंडू अक्षय याचा, हा चेंडू सुरेखबाचा चेंडू लेंथ वर जाऊन काहीसे उसळी घेतोय आणि मला वाटतं एक धाव त्या ठिकाणी
पूर्ण होती है, धड़क होती है फलंदाज आणि गोलंदाजा मध्ये। धाव संख्या देखने भर होती है, धाव संख्या जाऊन पोहोचती है 8 वरती। या पावर प्ले षटकाचा शेवटचा चेंडू मला वाटतो मार्गस्थ आहे। अतिशय सुंदर रीत्या या ठिकाणी फलंदाजी दोन्ही फलंदाज करतात। पावर प्लेयर काहीसे संत गतीने पाहायला भेटतोय, हिट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅट वरती चेंडू येत नाहीये। अतिरिक्त धावा मला वाटतं याने आतापर्यंत 3 खर्च केले आहेत। सुरेख पद्धतीचा चेंडू, तितकाच जोरदार प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार, पंचांचा इशारा चौकार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हॅलो 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 हॅलो
हालो हालो दोनों षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचती होती 17 वरती। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती। उर्वरित तीन षटकामध्ये किती धावा टोकल्या जात आहेत पाहूया। मामा भाचे दोघी मैदानामध्ये विशाल पापळ त्यांचाच भाचा काय त्याचं नाव किशोर कोळेकर 17 पाहूया। उर्वरित तीन षटकामध्ये किती धावा टोकल्या जात आहेत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो पप्पू पांगारे। पप्पू पांगारे पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी त्या ठिकाणी करतोय विशाल पापळेच्या साठी हॅड हिटर विशाल पापळ मैदानामध्ये तोपर्यंत आशा 50-55 संघाला। पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा अँगलने गोलंदाजी करण्याचा पर्यंत परंतु काहीच खूपच बाहेर धाव संख्येत भरवती आहे या ठिकाणी धाव संख्या जाऊन पोहोचते 18 वरती। षटक मात्र मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ आहे। सोरेकवाचा चेंडू चेंडू हवेमध्ये जातोय कोणताही खेळाडू खाली नाहीये आणि प्रयत्न त्या ठिकाणी होत होता परंतु झेल सुटला गेलाय। पुढचा चेंडू सुरेखचा चेंडू खेळवलाय चेंडू पॉइंटच्या दरम्यान एकदा पूर्ण होतीये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्या खेळाडूकडून पाहायला भेटत आहे। मूर्त लहान आणि कीर्तमान असे खेळाडू या टीम मध्ये भरणाय। जनार्दन मुसळे सुरेखाची गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये 12 धावा ठोकल्या गेल्या होत्या त्यानंतर 5 धावेचं षटक टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गेला। ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंचा संख्या जाऊन पोहोचते ती 21 वरती। हॅलो हॅलो सुरेख पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी पाहायला भेटते धाव संख्येमध्ये 2 ने भर होती धाव संख्या जाऊन पोहोचते 27 वरती। षटक मात्र मैदानामध्ये तिसरं
अतिशय पप्पू पांगरे वरती हल्ला चढवलाय विशाल पापळ्याने, आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळतोय। तिसरं षटक मार्गस्थ आहे, सुरेख पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी, तितका चांगला चेंडू या ठिकाणी, काहीसा खोलवर पद्धतीचा चेंडू अँगल करून गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचतीये ती 27 वरती। पाहूया चौथं षटक मार्गस्थ कोण घेऊन येत आहे, कोण आलं शिवेकार। आजच्या दिवसाचा चौथा सामना, धाव संख्या जाऊन पोहोचतीये 27 वरती, एक गडी बाद। मॅनेटरी पॉवर प्लेचा या ठिकाणी पंचांचा इशारा, बॅटिंग पॉवर प्ले सामना करेल किशोर, नॉन स्ट्राइक ला तो विशाल। आजच्या दिवसाचा पाचवा सामना मैदानामध्ये होतोय, पाचवा सामना मैदानामध्ये होतोय, रायझिंग स्टार वर्सेस द ग्रेट मराठा यांच्यामध्ये। सकाळच्या सत्रामध्ये सामने त्या ठिकाणी काहीस उशिरा सुरू झाले, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सामने पटापट खेळवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे। स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी आपण खेळवतोय। कुणाल शिवेकर 10-12 पावलाचा रन अप, सामना करेल किशोर कोळेकर। पंचांच्या डावीकडून आरामनगर एंड कडून गोलंदाजी करतोय, षटकार की चौकार पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी फलंदाज। सुरेख पदाचा चेंडू, स्लोअर चेंडू, गतीत परिवर्तन त्या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु निरधाव पद्धतीचा चेंडू। कुणाल शिवेकर, शिवेगावचा एक चांगला हिरा गोलंदाजी करतोय अष्टपैलू खेळाडू, सर्व क्षेत्रामध्ये एकदम माहिर। सुरेख बघा चेंडू, तितकाच परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला चार्ज केलाय, चेंडू त्या ठिकाणी जातोय 2 धावेसाठी। पंचांचा इशारा 2 धावा, धाव संख्येत भर होतीये 2 ने धाव संख्या जाऊन पोहोचतीये ती 29 वरती। षटक मात्र मैदानामध्ये पॉवर प्लेच, किशोर या ठिकाणी हल्ला चढवलाय कुणाल याच्यावरती, नैसर्गिक त्या झाडावरती त्या ठिकाणी चेंडू आदळून वंडरीच्या आतमध्ये पडला गेला आणि 2 धावेवर समाधान मानावं लागतंय। 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केले गेले आहेत। पुढचा चेंडू, सुरेख पर्यंत चेंडू, तितकं काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळवला, एकदा पुन्हा होते दुसऱ्याचा प्रयत्न होतो की काय, आणि मला वाटतं या ठिकाणी 1 धावेवर समाधान मानावं लागतं। स्वतः कर्णधार चेंडूला फील्ड करतोय त्या ठिकाणी पावके, धाव संख्येमध्ये 1 ने भर होती, धाव संख्या जाऊन पोहोचते 30 30, एक गडी बाद 30, षटक मात्र मैदानामध्ये चौथं। पाहूया या उर्वरित काही चेंडूमध्ये किती धावा टोकल्या जात आहेत। 50 55 जर आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त धाव संख्या करण्याचा ऑफकट करण्याचा प्रयत्न सफल होतोय, झेल होतोय की काय, आणि त्या ठिकाणी गडी बाद होतोय, विशाल पापड बाद होतोय। त्याची जागा घेण्यासाठी कोण फलंदाज मैदानामध्ये जाते आहे, विवेक त्याची जागा घेण्यासाठी जातोय। चौथं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये। सामना करेल विवेक ओर फन नोनी, पहिल्या सामन्यामध्ये एकदम सुरेख अशी फलंदाजी केली होती नोनी याने, ऐकतीत 20 धावा ठोकल्या गेल्या होत्या। आता कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचंय।
पुढचा चेंडू विवेक, कोण आलं शिवे करायचा विवेक याच्यासाठी, सरळ पद्धतीची गोलंदाजी, गतिवान गोलंदाजी, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, निर्धाव पद्धतीचा चेंडू, कोणती धाव नाही त्या चेंडूवरती, याच्या दिवसाचा मला वाटतो पाचवा सामना मैदानामध्ये होतोय, सामन्याला गती द्यायची आहे पंच कृपया, टेनिस क्रिकेट मधील अतिशय सुंदर असे आयोजन या टूर्नामेंटचं केलं गेलं, त्या माध्यमामधून आज या ठिकाणी आपण या टूर्नामेंट मध्ये अनेक संघ खेळताना दिसतात, हवे चेंडू जातोय हवेमध्ये, किती आवाज आहे, एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, तिसऱ्याचा प्रयत्न होतो की काय, आणि चेंडू जातोय डी झोन क्षेत्रात दोन धावेसाठी, धावसंख्या दोनने भरवतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 32 वरती, षटकाची समाप्ती होतीये, 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या, एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी, शेवटचं षटक मैदानामध्ये कोण घेऊन येते ते पाहायचंय, किरण पावके मला वाटतं गोलंदाजीसाठी येईल, स्वतः कर्णधार, शेवटचं षटक मार्गस्थ मैदानामध्ये, किरण पावके स्वतः कर्णधार, गोलंदाजीसाठी सामना करेल किशोर, किशोर कोळेकर, धोनी उत्कृष्ट असे खेळाडू, किरण पावके तंत्रशुद्ध गोलंदाज, या वर्षातील सर्वोच्च शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला विजयश्री खेचून, अनेक टूर्नामेंट मध्ये विजयश्री खेचून अन्नारा गोलंदाज, सुरेख गोलंदाज, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, काहीस आता कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, सामना करतोय तो तुषार, खेरण्याचा चेंडू, सुरेख पदा चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतो की काय, चार फिल्डर त्या ठिकाणी चेंडूच्या खाली, आणि या ठिकाणी झेल सुटला गेलाय, काहीस त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग पाहायला भेटलं चार खेळाडूंकडे, खराब क्षेत्ररक्षणाचा मुजारा, जो क्षेत्ररक्षक मानला जातो तोच कुणाल शिवेकर, त्याच्याकडून या ठिकाणी मिस फील्ड होती आहे, पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीने गोलंदाजी होती, हा चेंडू फुल टॉस पैसा चेंडू, तितका जोरदार प्रहार, चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये, एकदा पूर्ण होतीये, आणि मला वाटतं त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या झाडावरती चेंडू, पंचांचा इशारा या ठिकाणी बाद दर्शवला जातोय, त्याची जागा घेण्यासाठी जातोय हार्ड हिटर राहुल, राहुल जोशी, लगा तो तीर नहीं तो फकीर, देखना है कैसे क्या बल्लेबाजी करते हैं राहुल जोशी, पुढचा चेंडू सामना करेल राहुल, चार चेंडू उर्वरित, किती दावा टोकला जाता है आजच्या दिवसामध्ये, मला वाटतं या ठिकाणी कोणत्याही संघाने कोणतीही मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेलेली नाही आहे, 40-45 च्या वर आतापर्यंत कोणताही संघ या ठिकाणी गेलेला नाहीये, सरेकोचा चेंडू ऑफस्टिकला खेळवलाय, चेंडूला एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होतो की काय, आणि मला वाटतं त्या ठिकाणी थ्रो फेक की काहीसा प्रॉब्लेम, आपल्या गोलंदाजीमध्ये अनेक खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवणारा तोच राहुल शिवेकर, काहीसा आपल्या खांद्याच्या इंजरीने प्रॉब्लेम मध्ये आहे, फुल टॉस बचा चेंडू, मिड विकेट झोन क्षेत्रात खेळवला, एकदा पूर्ण होते, खराब क्षेत्ररक्षण,
चेंडू जातो सीमा पार, दोन शतरक्षणाला त्या ठिकाणी चकवून चेंडू सीमा पार। ग्राउंड बोलते हम तुम्हारे साथ है, ग्राउंड या ठिकाणी साथ दिली जाती है फलंदाजाची। धाव संख्येत बरवती है, धाव संख्या जाऊन पोचती है ती 39 वरती, उर्वरित चेंडू बाकी है। पाहूया किती षटकार की चौकार। सुरेख पद्धतीचा चेंडू, घड़ी बाद होतोय। विवेक विजयासाठी 40 धावांची गरज। यानंतर याट पुढच्या इनिंगचं समालोचन करतील आमचे मित्र मोहिते सर। धन्यवाद प्रवीण। 40 धावांचं आव्हान दिले ते रायझिंग स्टार 11 या संघाने द ग्रेट मराठा संघाला। स्वर्गीय मितारी स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित स्वर्गीय प्रदीप पापळ स्मृतिचषक 2023। आजच्या दिवसातील पहिला दिवस, सामन्याचा पहिला दिवस, पाचवा सामना या दरम्यान चालू आहे। आता चालू असणारा सामना रायझिंग स्टार विरुद्ध द ग्रेट मराठा। 40 धावांचं आव्हान दिलं द ग्रेट मराठा संघासमोर रायझिंग स्टार 11 या संघाने हा सामना जिंकण्यासाठी। द ग्रेट मराठासाठी सलामीची जोडी मैदानात अतुल आणि कुणाल। चाळीस धावांचं एक आव्हान दिलंय रायझिंग स्टार 11 संघाने द ग्रेट मराठा संघासमोर, परंतु तेवढाच नामवंत असा संघ आहे द ग्रेट मराठा हा संघ या विभागातील। परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं असाच खेळ म्हणजे क्रिकेट। स्वर्गीय प्रदीप पापळ स्मृतिचषक 2023
राइजिंग स्टारचा एक स्टार खेळाडू होता, परंतु काय मागील वर्षी एक अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या मित्रांनी राइजिंग स्टार्स या संघाने या सामन्यांचं आयोजन केलंय. खरोखरच एक आठवण म्हणून, आपल्या मित्राची आठवण म्हणून या स्मृतिचषक प्रदीप पापड स्मृतिचषक 2023 याचं आयोजन आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस सामन्याचा, पाचवा सामना आजच्या दिवसातील राइजिंग स्टार विरुद्ध द ग्रेट मराठा या दोन्ही संघादरम्यान 40 धावांचं लक्ष ठेवलंय ते द ग्रेट मराठा संघासमोर. स्ट्राइकर आहे तो अतुल, नॉन स्ट्राइकर आहे तो कुणाल. वैयक्तिक पहिल्या सामन्याचा पहिला षटक घेऊन आलो तो प्रकाश संधी उर्फ आबा. पहिला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण, तिकडे पॉवर प्लेचा षटक हातळतोय तो प्रकाश संधी उर्फ आबा. आणि यावेळेला मात्र जोरदार अपील, परंतु बॅटची एज घेऊन फाईनलच्या दिशेने चेंडू निघतो. एक धावे दरम्यान खातक होते अतुल वैयक्तिक एक धावेनी, संघाची धावसंख्या वाढली ती बिनबाद एक. पहिलं षटकीय मार्गस्थ चांगला चेंडू होता, गती परिवर्तन चेंडू होता, टप्पा चेंडू खाली राहिला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता अतुल यांचा. यावेळेला कवरच्या वरून तडला चेंडू कुणाल यांनी, एक धाव घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे, फील्ड होत आहे, परंतु दोन धाव या दरम्यान पूर्ण करतायत कुणाल आणि अतुल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, विकेटच्या मध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली सुजबूज, चांगली ताळमेळ दिसते दोन्ही फलंदाजांमध्ये. यावेळेला पुन्हा कवरच्या वरून तडला चेंडू, एक धाव घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो आणि दुसरी धावी मला वाटतं आरामात पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. या दरम्यान दोन धाव पूर्ण, दोन धावी संघाची धावसंख्या वाढते ती 5. 4 चेंडू 5 धावा. कृपया बाकी संघांच्या खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे की डगआउट मध्ये आपण बसायचं आहे. डगआउटची व्यवस्था केलेली आहे, डगआउट मध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती आहे, डगआउट मध्ये बसायचं आहे आपण. सीमारेगेचे खेळाडू आहेत द ग्रेट मराठाचे, त्यांना कृपया विनंती करतो की आपण डगआउट मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला चेंडू लोकांच्या दिशेने निघतोय, चेंडू फील्ड होतोय, एक धाव्या दरम्यान राहुल जोशी फील्ड करतो चेंडूला. एक धावी संघाची धावसंख्या वाढते ती 6. पहिला षटक या मार्गस्थ आणि यावेळेला मात्र सुंदर असा चेंडू, तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही तिथे. धावची तर होऊ शकला असा कुणाल तिकडे कदाचित, परंतु क्षेत्ररक्षण थोडस गच्छाळ झालं तिकडे. एक धाव या दरम्यान षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती द ग्रेट मराठा संघाची 7, बिनबाद 7.
सामन्याचा दुसरा षटक पाहूया कोण घेऊन येतो गोलंदाज तो रायझिंग स्टार साठी। स्वर्गीय मिताली स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित स्वर्गीय प्रदीप पापड स्मृतिचषक 2023 या चषकातील आजच्या पहिल्या दिवसातील सामने चालू आहेत। पाचवा सामना आजच्या दिवसातील स्वर्गीय प्रदीप पापड याची आठवण म्हणून त्याचा स्मृती चषक त्याच्या मित्रांनी त्याच्या सहकार्यांनी आयोजित केला आहे। ते खास करून रायझिंग स्टार या संघाने आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन सात बंगला वेलफेअर पटांगण या ठिकाणी आपण पाहतोय। वैयक्तिक पहिल्या सामन्याचा दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज हिमांशु आणि यावेळेला चेंडू हवे माझी चेंडू गाडी क्षेत्ररक्षक आणि बाद होता तिकडे एक संपादन करतोय हिमांशु मोठा झटका द ग्रेट मेडा संघाला अतुलच्या रूपात एक मोठा फलंदाज माघारी परततोय। पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर एक संपादन करतोय हिमांशु आपल्या संघासाठी। खऱ्या अर्थाने आपल्या स्वर्गीय मित्र प्रदीप पापळेला एक श्रद्धांजलीचा अर्पण करताना हिमांशु कारण असा हा चेहरा आमच्या समोर नाही आहे परंतु त्याची आठवण म्हणून त्याला त्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन द रायझिंग स्टार स्वर्गीय मिताली स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित स्वर्गीय प्रदीप पापड स्मृतिचषक 2023 या मित्राची नेहमीच आम्हाला सध्याचा आठवण येत राहील। काळाच्या मैदानात गाळत जाणे असे तुझे आमच्यातून अचानक निघून जाणे आजही स्वर घुमतात तुझे आमच्या आमच्या कहाणी वाहताना तुला श्रद्धांजली आमच्या डोळ्यात येते पाणी। खरोखरच असा हा दिव्य चांगला आमचा मित्र आमच्यातून निघून गेला आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन रायझिंग स्टार त्याचप्रमाणे स्वर्गीय मिताली स्पोर्ट फाउंडेशन आयोजित स्वर्गीय प्रदीप पापड स्मृतिचषक 2023 पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेगच्या वरून थर्डमॅनच्या दिशेने एक धाव किती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल मला वाटतं आणि सुरक्षित क्रीज मध्ये फलंदाज दोन धावा या दरम्यान आखू टप्प्याचा चेंडू होता राहुल यांनी भिरकावून दिला थर्डमॅनच्या दिशेने दोन धावेसाठी क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता कदाचित झेलू होऊ शकला असता परंतु खूपच दूर होता क्षेत्ररक्षक। अचूक लाईन एन गोलंदाजी करावी लागेल रायझिंग स्टारच्या गोलंदाजांना जर द ग्रेट मराठा संघाला एक मोठा संघ सातबागला परिसरातील एक नामवंत असा संघ द ग्रेट मराठा आणि यावेळेला मात्र जोरदार अपील आणि बाद होतो तिकडे कॉट बिहाइंड दुसरं एक संपादन करतोय हिमांशु आपल्या संघासाठी एक उभरता सितारा या संघातील तीन चेंडू धन्यवाद धन्यवाद ओके नवीन फलंदाज प्रशांत सिवेकर
आणि यावेळेला कव्हरच्या वरून तरला चेंडू, चेंडू निघतोय कव्हर बाउंड्रीच्या वरून चार धावेंसाठी। अकूट टप्प्याचा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला त्यांनी प्रशांत यांनी आणि भिरकावून दिला कव्हर बाउंड्रीच्या वरून चार धावेंसाठी। या चार धावेंनी संघाची धावसंख्या वाढती ती 13। दुसरा षटक या मार्गस्थ सामन्यामध्ये टिकून राहायचा जर अचूक चेंडू फेक करावी लागेल राजस्थानच्या गोलंदाजांना। आकूट टप्प्याचे चेंडू फेकले तर तेवढाच मातबर असा संघ आहे, तर ग्रेट मॅडचा संघ, त्याचे फलंदाज देखील तेवढेच मातबर आहेत। यावेळेला पुन्हा एकदा आकूट टप्प्याचा चेंडू, लेगच्या दिशेने तरणारा चेंडू, चेंडू निघतोय डी झोन क्षेत्रामध्ये, चेंडू स्थिर होतोय दोन धाव्यांसाठी। कुणाल व्हॉलेंटियर्स आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत तिकडे, कुणाल कुणाल व्हॉलेंटियर्स आहेत, पाहत आहेत, लक्ष आहे त्यांचं। दोन धावा दरम्यान वारंवार आकूट टप्प्याची गोलंदाजी करतोय, छोटू छोटे चेंडू फेक करतोय हिमांशु आणि पुरेपूर फायदा घेत आहेत प्रशांत आणि कुणाल। अजून माझे दोन फलंदाजा माघार झाले या षटकामध्ये हिमांशु याने। यावेळेला पुन्हा एकदा असुरेलेच्या वरून चढवला चेंडू, चेंडू हवेमध्ये झाडा लागून चेंडू ग्राउंडवर आदळतोय। दोन धावा दरम्यान पूर्ण केले आहेत प्रशांत आणि कुणाल याने। षटकाची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 17। काहीसं मागणे षटक म्हणावं लागेल, परंतु दोन फलंदाज देखील मागणी धाडलं होतं हिमांशु यांनी आणि वारंवार आकूट टप्प्याची गोलंदाजी करत होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला खास करून प्रशांत आणि कुणाल याने। एक राजिंग सारचा उभरता सितारा, एक तरुण तडपदार असा नवीन गोलंदाज जो सध्या या टेनिस विश्वामध्ये उदयाला येतोय, लेदर क्रिकेटमध्ये त्यांनी देखील तो छाप पाडतोय असा हा खेळाडू। जयेश सातपुते पाहूया आपल्या कॅप्टनची जबाबदारी कितपत पेलतोय तो आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कितपत रोखण्याचा प्रयत्न करतोय ते जयेश याच्याकडून पाहायचंय। वैयक्तिक पहिल्या सामन्याचा तिसरा षटक हाताळतोय तो जयेश, एक लेदर क्रिकेटमध्ये देखील त्याचं नाव एक छाप पाडतोय आपल्या गोलंदाजीमधून आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये वर्सा वेलबर्न पटांगणामध्ये खेळताना जयेश। उलटा चेंडू होता लॉंगाच्या दिशेत, चेंडू चेंडू एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं आणि धाव वाद कुणाल तिकडे अचूक चेंडू फेक प्रकाश संधी उर्बा आबा याची, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। काहीशी चेंडूची ग्रीप समजू शकला नाही मला वाटतं जे आणि पहिला चेंडू हलवा टाकण्याचा प्रयत्न होता, फुटला चेंडू गेला परंतु तेवढ्याच पद्धतीने हाताळला होता तो कुणाल याने दोन धावांसाठी, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बाद होता झाला तिकडे धावबाद। आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज पप्पू पांगारे, एक अष्टपैलू खेळाडू। अचूक चेंडू फेक करावा लागेल जयला आपल्या संघाला या विजया हा सामना जर जिंकायचा असेल तर, एक तेवढाच मातबर संघ आपल्या समोर आहे द ग्रेट माडा या विभागातील नामवंत असा संघ। शेवटच्या नंबर पर्यंत त्यांच्याकडे बॅटिंग लाईन आहे असा खचाखच बॅटिंग लाईन असलेला संघ द ग्रेट माडा संघ, या सातबागडा परिसरात एक नामवंत असा संघ।
क्षेत्ररक्षण मध्ये फेरफटका करताना विशाल पापड उलटा चेंडू आणि झाडा लागून चेंडू ग्राउंडवर आदळतोय. दोन धावा पूर्ण या दरम्यान पूर्ण झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं आणि पंचांचे डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत. चौथी धावी घेण्याचा प्रयत्न होतोय. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. चार धावा या दरम्यान पूर्ण. पंच चार धावा ना या दरम्यान चार धावा. जे काही लय मध्ये दिसत नाहीये. हलवा चेंडू टाकतोय. फुलटा चेंडू फेक करतोय. पुरेपूर फायदा उचलतायत कुणाल आणि माफ करा प्रशांत आणि पप्पू. द ग्रेट मॅनासाठी फलंदाजी करताना प्रशांत. प्रशांत एक अनुभव असा फलंदाज आहे या संघाचा. कुठलाही टप्पा देत नाहीये जे आपल्या गोलंदाजी मध्ये. फुलटा चेंडू फेक करतोय आणि पुरेपूर फायदा उचलत आहेत. यावेळेला मात्र नक्कीच थोडासा माझा कान मंत्र कदाचित त्याच्यापर्यंत पोहोचल्या दिसतोय. यायच्या याच्यात एक निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यान. यावेळेला सुंदर असा चेंडू अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जय याला. यावेळेला प्रशांत स्ट्राईक वर. आणि यावेळेला मात्र खूपच स्वेर चेंडू दिसतोय मला वाटतं या दरम्यान. पंचांचा इशारा वाईट. कुठली दिशाहीन गोलंदाजी म्हणावं लागेल जय याची. वाईट प्लस वन अशा दोन धावा या दरम्यान. आणि यावेळेला फुलटा चेंडू तेवढा सुंदर टनला मिडॉनच्या दिशेने एक धावे दरम्यान. आणि यावेळेला मात्र सुंदर असा चेंडू. अंतिम चेंडू चांगला चेंडू निर्धाव चेंडू निघतोय. षटकाची समाप्ती. सव्वीस धावा धावफळकावर लागल्या आहेत द ग्रेट मराठा संघाच्या. उर्वरित बारा चेंडू मध्ये उरलेली 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी द ग्रेट मराठा संघाला. पुढील होणारा सामना रंभादेवी विरुद्ध रफ अँड टफ. दोन्ही संघांच्या संघटनांना विनंती करतो की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचंय. रफ अँड टफ विरुद्ध रंभादेवी दोन्ही संघाचे संघनायक. आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचंय. बॅटिंग प्लावर पॉवर प्ले या दरम्यान. वैयक्तिक पहिला सामन्याचा चौथा षटक खेळतो अनिकेत.
उर्वरित 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। अजूनही सामन्यामध्ये बनून राहायचे रायझिंग स्टारला तर गोलंदाजी अचूक लाईन आणि लेन गोलंदाजी करावी लागेल। बॅटिंग पॉवर प्ले षटक हाताळतो तो अनिकेत। आकू टप्प्याचा चेंडू स्वयं लेगच्या वरून तटाला चेंडू, चेंडू हवेमध्ये डी झोन क्षेत्रामध्ये चेंडू स्थिरावतोय। दोन धावांसाठी पंचांचा इशारा, पंच जाधव यांचा इशारा, दोन धावा या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले। ते आमचे टेनिस विश्वामधील एक नामवंत असे खेळाडू ज्यांनी टेनिस विश्वामध्ये आपली नीव ठेवली, या महाराष्ट्रभर ज्यांनी आपली आपलं नाव लौकिक कमवलं असे ते आमचे मित्र अशोक जाधव आणि विलास हे दोन्ही पंच एक टेनिस विश्वामधील जादूगारी गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे ख्याती होती त्यांची, परंतु क्रिकेटमध्ये अजूनही ते आहेत। आपल्या क्रिकेटमध्ये पंचगिरी म्हणून आता ते आपली पंचगिरी करताना या विभागामध्ये पंच अशोक आणि विलास यावेळेला मात्र सुंदर असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू निघतोय। जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता पप्पू बांगारेचा, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू अशाच चेंडूची चेंडू फेक करावी लागेल। अनिकेतला या सामन्यामध्ये बनून राहायचं असेल आपल्याला। आणि यावेळेला मात्र गलीच्या दिशेने चेंडू निघतोय, एक धाव घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू निघतोय। तीन धावा या दरम्यान पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज। आकू टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा होतो, दसव्या लक्ष्यावरून चेंडू तटवलाय प्रचंडाने, निघतोय तो गगन मेधी षटकार। छत्रपतींचा छावा आणि या सहा धावा, वारंवार आकू टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते, छोटी चेंडू फेक करतायत गोलंदाज रायझिंग स्टारचे आणि पुरेपूर खरपूस समाचार घेत आहेत प्रशांत आणि पप्पू। त्याचे स्टार फलंदाज माघारी परतलेत, तरी देखील अजूनही धुरा सांभाळतोय तो प्रशांत, एक स्टार फलंदाज आहे प्रशांत देखील, कारण द ग्रेट मॅनसाठी काही वर्षे त्यांनी ओपनिंग देखील फलंदाजी केली आहे असा तो फलंदाज प्रशांत, प्रशांत शिवेकर। यावेळेला मात्र देखील ऑफ स्टंपचा ओ टाकला चेंडू, मिडांच्या दिशेने तटवला चेंडू, फील्ड होत्या चेंडूला एक धाव्या दरम्यान। सात चेंडू म्हणजे दोन धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। आणि यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक बाद होतो तिकडे, नवला झेल घेतोय टिपतोय, पप्पू माघारी परततोय, काही गरज नव्हती केवळ दोन धावा विजयासाठी करायचे आहेत आणि माघारी परत होतो पप्पू बांगारे। वैयक्तिक पहिला आणि सामन्याचं अंतिम षटक घेऊन आलं तो इनिंगचं नवनाथ।
केवल दोन धावा विजयासाठी दोन धावांची आवश्यकता द ग्रेट मराठा संघाला, परंतु तेवढ्यात चांगली फलंदाजी करणारा जो फलंदाज आहे तो प्रशांत सिवेकर, आणि यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून तडा चेंडू, एक धाव घेतले, एकच धावे समाधान मानावं लागेल, दोन दुसरी धाव होऊ शकली असती, परंतु प्रशांत यांनी स्ट्राईक दिली आपल्या सहकार्याला विनिंग शॉट मारण्यासाठी, सामना बरोबरीत, केवळ एक धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी द ग्रेट मराठा या संघाला। रिव्हर्स स्वीप आणि चेंडू निघतोयत फाईन लेगच्या दिशेने चार धावांसाठी, पंच विलासनचा इशारा, चार धावा आणि हा सामना द ग्रेट मराठा संघाने जिंकलाय। पुढील होणारा सामना रंभादेवी विरुद्ध रफन टफ